मावशी नमस्कार नमस्कार या ना दोन मिनटं इकडे काम चाललेत काय घरची इलेक्शन येते बघा आम्ही थोडा सर्वे करतोय गावामध्ये काय वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण कुणाला पाठिंबा द्यायचा अशोक बापूंना अशोक बाप्पू पवार अशोक बाप्पू पवार का बरं त्यांना का पाठिंबा द्यायचा अशोक बापूंनी आम्हाला शेतकऱ्यांकरता एवढी मदत केलेली आहे ना म्हणजे आमचा लाईटचा प्रश्न असला ना अगदी आमची डीपी जळाली आली तर ते त्यांनी डीपी जळाली तर अपशोक बाप पुन्हा एका फोनवर आमचं काम होतंय म्हणजे अगदी ते दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आमची डीपी येतील लाईटच्या बाबतीत दुसरा प्रश्न म्हणजे त्यांनी आमच्या इथं सभा मंडप दिलेलं आहे मंदिरात मंदिराला आमच्या मंदिरा। गाव आणि दुसरं म्हणजे दवाखान्याकरता जरी आमचे एवढे ह्या परिसरातले गोरगरीब लोक असतात दवाखान्याची बिलत आपल्याला साहेब माहितीचे एकंद दोन लाखाच्या घरात परिस्थिती आहे का आपली तशी तर त्यांनी एवढी मदत केलेली आहे ना त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे खूप मदत केलेली आहे बरोबर त्यामुळे आम्हाला ना अशोक बापूच पाहिजेत पण आता पहा महायुतीचं सरकार जे आहे ते कुठेतरी महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढतंय शेतकऱ्यांच्या खात्यात ते वर्षाला लाडकी बहीण योजना काढताय ह्या हाताने घेत आहे देत आहे आणि दुसऱ्या हाताने काढून घेत आहे डबल काढून घेत आहे आमचं घेत आहे ना आम्हाला देत आहे असं वाटतंय म्हणजे प्रत्येक असंच यावं त्यांनी ना आम्हाला देते एक हजारची पंधराशे रुपयाची हे देतात पण आमचं सगळ्यात आमच्या तुम्ही हमी भाव द्या ना पिकाला बाजार द्या ना तुम्ही बाकी आम्हाला काही नकोय आमचं आम्हाला व्यवस्थित द्या तुमच्याकडून आम्हाला काही नको आहे बरोबर म्हणजे फुकटचं काही नको फक्त म्हणजे आमच्या मालाला माला दिला कांद्याला कशाला कोणत्या ऊसाला सगळ्याला दिलं ना तरी आम्ही खुश आहोत तुमच्यावर आम्हाला आमचं आम्हाला व्यवस्थित द्या आता महाविकास आघाडीचं सरकार समजा शरद पवार साहेबांचं सरकार तर आलं तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल होईल असं वाटते का भरपूर बदल होईल कारण त्यांनी या मागे पण केलेला आहे बदल आणि आता पण होणार ही आम्हाला खात्री आहे ठीक आहे धन्यवाद